यापूर्वी राखीव गोठ्यातून पात्र ठरलेल्या मुलांच्या प्रवेशासाठी परळीतील काही शाळा फीसची मागणी करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे युवक शहर अध्यक्ष शेख गफार काकर यांनी दिली आहे. शिक्षण विभागाकडून याची चौकशी करण्यात यावी व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आरटीई प्रमाणे प्रवेश देण्यात यावा असे त्यांनी गट शिक्षणाधिकारी परळी वैजनाथ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर चिटणीस आनंद इंगळे, सय्यद मुसा, मुस्ताक अहमद, पवन वाघमारे, मारुती कांबळे, केशव वाघमारे, बाबा पठाण आदींची उपस्थिती होती.